नमस्कार, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी बातमी आहे ती राज ठाकरेंनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीची. अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंसमोर गळ घातली नाही, संबंधांमधून कसे निर्णय घ्यायचे हा शिंदेंचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी TV9 मराठीच्या महामुलाखतीमध्ये दिली आहे. तर पुण्यामध्ये भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं हाच शरद पवारांचा जातीवाद आहे असं म्हणत एक तरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंनी उत्तर दिलंय. विषय निघाला म्हणून मी पवारांचे विषय, कारण की तुमच्या आजकाल भाषणांमध्ये पवार हे टार्गेट असतातच की जातीवादी. ते त्यांनी मध्ये तू म्हटलं की मी काय जातीवादीपणा केला, मला एक तरी एक्झाम्पल दाखवून द्या. प्रश्न असा आहे, अगदी एक उदाहरण सांगतो, सोपं उदाहरण म्हणजे सगळ्यांनाच कळेल, ज्याचं फुटेज तुमच्याकडे आहे. मी चुकत नसीन तर पुण्याला भुजबळांना लोकमान्य टिळक म्हणजे पुणेरी पगडी ज्याला म्हणतो आपण ती घातली होती, ती काढून पवारांनी ती काढली, बरोबर आहे, आणि ज्योतिराव फुलेंची पगडी घातली, बरोबर आहे. ज्योतिराव फुलेंची पगडी घालण्याबद्दलही माझं काही म्हणणं नाहीये. ही घालू नका, ही घालत जा. तुम्ही ते फुटेज काढा आणि तुम्ही बघा. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या गोष्टींचा सत्कार आहे ना, सत्काराच्या वेळेला जे काही गोष्ट घडते ती गोष्ट झाली. ते बोलले ना की एक उदाहरण दाखवा, एक उदाहरण दाखवा, बोल दाखवा. हे ठीक आहे, मी त्यांचा एक तुम्हाला बाईट दाखवतो, ते तुमच्याबद्दल काय बोलतात ते आहे. एकच बाईट दाखवतो, एक उदाहरण महाराष्ट्रात तुम्ही दाखवा, जातीवादी असताना ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही, वक्तव्य केलं, टीकाची माहिती, त्यांच्या वक्तव्याच्या संबंधी काय आपण असं हे करत भाष्य करत दुर्लक्ष करत. महाराष्ट्राची जनता छान आहे, एकच जागा दिली ते बोलतात की तुम्ही काय केलं नाही म्हणून मी त्यांच्याकडे काही बोलणार काय. मी काही केलं नाही, मला असं वाटतं त्यांना आता आठवत नसतील गोष्टी वयानुसार, पण मला असं वाटतं की अनेक ज्या गोष्टी मी केल्या त्याचं पुस्तिकाच पाठवून देतो. मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत ती गोष्ट त्यांना कळेल कोणत्या कोणत्या गोष्टी ते विसरलेले आहेत आणि काय केलेत. एक तुम्हाला त्यांची ही भूमिका पटली नाही की अमित ठाकरेंच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिला? नाही, मला त्याच्याशी काही कर्तव्य पण नव्हतं, मला त्या गोष्टीची काही देणं घेणं पण नव्हतं. माझं सिम्पल सोपं म्हणणं होतं, आदित्य ठाकरेंच्या बाबतीत जे मी केलं ते गुड जेस्चरमध्ये केलं. माझी तिथे हजारोने माझं मतदार तिथे असताना पण मी एक आमच्या घरामधली एक व्यक्ती तिथे निवडणुकीला पहिल्यांदा उभी आहे म्हणून मी माझा उमेदवार तिथे टाकला नाही, बरोबर आहे. हे एका गुड जेस्चर मध्ये केलेली ती गोष्ट होती. लोकसभेला मी त्याला पाठिंबा दिला होता, तो बिनशर्त दिला होता, बिनशर्त, त्याच्यामुळे त्याच्यात शर्तच नव्हती. तुम्ही टाकणार आहात का उमेदवार असं काही झालं होतं का? मी नाव टाकून दिलं होतं, तुम्ही टाका उमेदवार नाही तर नका टाका उमेदवार. प्रश्न असा आहे, त्यांचा उमेदवार मला भेटायला पण आला होता, मी भेटलो नाही. याचं कारण मी त्यांच्याशी काय बोलू? केसरकरी आले होते, मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं ह्याच्यावर मी काय बोलू, ह्याच्यात चर्चा काय होणार आहे? तुम्ही करणार आहात नाही करणार आहात एवढंच तुम्हाला ठरवायचंय, याच्या पलीकडे मी तुम्हाला काही गळ घालत नाहीये. पण शिंदे बोलले की त्यांनी चर्चा न करता टाकला. मी बघा, पहिली गोष्ट ह्याच्यात चर्चा काय करायची. शिंदेची ही पहिली निवडणूक आहे, माझी चौथी पाचवी निवडणूक आहे, बरोबर की नाही? शिंदे आधी ज्या पक्षामध्ये होते तिथे ठाणा सोडून ते कुठची गोष्ट बघत होते? त्यावर तो पक्षच बघत होता ना, शिंदे ठाणा बघत होते. आज पहिल्यांदा ते निवडणूक लढवत आहेत सगळ्या ठिकाणची, बरोबर की नाही? ह्याच्यात चर्चा काय करायची? दुसरीकडे तुम्ही हे बोलता की भाजपचं सरकार येणार आहे आणि ते त्या भाजपचं सरकारचा अर्थ लक्षात घ्या, भाजपचं सरकार येणार म्हणजे त्यांच्या युतीचं सरकार येणार. हा, कळलं का? ते मी बोलताना ती गोष्ट बोललो आणि मला असं वाटतंय, माझं असं बाकीत आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. आता ह्या गोष्टींचे संकेत दोनदा अमित शहांनी पण दिले, त्यांच्या पक्षाचे नेते तेच बोलत आहेत, माझं काय घेऊन बसलं तुम्ही? एक तुम्ही आजकाल कालही उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली
हा शेवटचाच मुद्दा आहे म्हणून मी बोललो तुम्हाला की तुम्ही उद्धव ठाकरेंना वारंवार एक आठवण करून देता, दुसरी आठवण तुम्ही करून देता त्या खोलीत काय झालं होतं. म्हणजे कसं आहे की तुम्ही जे बोलता तेच बीजेपी बोलते. नाही, तुमच्या गोष्ट लक्षात येत नाहीये. बीजेपी बोलायच्या आधी मी बोललोय जनाबाला तुम्हाला मी. नाही, ही गोष्ट खोलीवाली ही माझ्या गुढीपाडव्याच्या तुम्ही 3-4 वर्ष अगोदरच्या सभेमध्ये मी ही गोष्ट बोललो होतो ज्यावेळेला हे झालं होतं त्यावेळेला. प्रश्न असा आहे, तुमच्या समोर व्यासपीठावर तुम्ही बसलेले असताना नरेंद्र मोदींनी सांगितलं आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. अमित शहाच्या सभेमध्ये तुम्ही बसलेले असताना अमित शहा म्हणाले होते आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. तुम्ही आक्षेप का नाही घेतलात? तुमचं म्हणणं आहे 4 भिंतीमध्ये आमचं 2.5 वर्षाचं ठरलं होतं. तुम्ही आक्षेप का नाही घेतलात? का नाही बोललात तुम्ही की हे 2.5 वर्षाचं आपलं ठरलेलं आहे, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. काय? की 2.5 वर्षाचं हे भाजपचा मुख्यमंत्री होणार होता म्हणून मी काही बोललो नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. असं कुठे बोलले ते? बोलले मी नाही. नाही, भाजप अमित शहा किंवा तुमचे नरेंद्र मोदी हे 2.5 वर्षाचं कुठे बोललेत? आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.